नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थांकडे बरेच लोक आपापली व्याधी घेऊन येत असत स्वामीही त्यांना विविध उपाय सांगूत त्यांचे आजार त्यांची दुखणी दूर करत प्रत्येक आजाराचे औषध स्वामींकडे वेगळे आणि त्याहून विचित्र होते आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये असे चमत्कार स्वामींचे सांगणार आहे ज्यामुळे स्वामींनी त्यांच्या भक्तांचे आजार दूर केलेत मित्रांनो श्रीधर नावाचा भक्ताच्या पोटाच्या व्याधीला कडुलिंबाची सात पाने वाटून त्यात सुंठ आणि सेंधव घालून खा बरा होशील असे सांगितले आणि तो बरा झाला चिमाताई नावाची चिमुरडी जन्मांत होती तिच्या आईला तिच्या डोळ्यात मांजरीचे दूध घालायला सांगून त्या मुलीला दृष्टी दिली एका बाईच्या गड्यावर मोठे गळू होते ते फार घाणेरडे दिसे चार चौघात जायला ती बाई लाजत असे एकदा समर्थांकडे आल्यावर समर्थ तिला म्हणाले तुझ्या ह्या गळ्यावरच्या दगडाला बैलाचे मूत लाव बरी होशील तिने तसे केल्यावर खरोखरच ते गळू साफ झाले अक्कलकोट गावात एक कृष्ट रोगी होता त्याचे सर्व अंग सडून गेले होते अवघ्या गावाने त्याला वाडीत टाकले स्वामी मात्र दररोज त्याला स्वतः चंदनाचा लेप लावत काही दिवसात तो रोगी ठणठणीत बरा झाला सोलापूरच्या पोलीस अधिकाऱ्याच्या पायाला जखम झाली आणि ती वाईट चिघडली बघता बघता गॅंगरी झाले सगळ्या डॉक्टरांना दाखवले सगळ्यांनी पाय कापावा लागेल असेच सांगितले शेवटी तो अधिकारी स्वामींना शरण आला स्वामींना सगळी हकीकत सांगताच स्वामी खदाखदा हसू लागले आणि म्हणाले अळवाचे कांदे तांदुळाच्या पाण्यात भिजवून ते पायाला लाव आणि उरलेले पाणी पिऊन टाक ठीक हो जाऊ घे जाव आणि खरंच अधिकाराचा पाय बरा झाला अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत जगावेगळे उपचार पण व्याधी दूर होणार हे मात्र नक्की स्वामी म्हणत असत अरे मीच राम होतो आणि मीच हनुमान होतो त्यांच्या ह्या वाक्याचा विचार करता करता एक गोष्ट सुचली स्वामींचा प्रकट दिन हा चैत्र महिन्यातला आणि राम जन्म आणि हनुमान जयंती सुद्धा चैत्र महिन्यातलीच हा निव्वळ योगायोग असेल का वाटत नाही बारकाईने विचार केल्यास आश्चर्य वाटते भगवंत तो त्याला काय अशक्य तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद